आजचा हा पराठा ब्रेकफास्टला घ्या किंवा लंचला घ्या अगदी उपयुक्त असा हा पराठा डायटसाठी आहे नमस्कार मी स्वाती होम स्वागत करते डाएट पराठा आज आपण बनवणार आहोत आणि त्यासाठी ओट्स आपल्याला लागणार आहेत हे तुम्ही कुठल्याही कंपनीचे घ्या आणि एक बाउल इतके मी हे घेतले आहे आणि ते कढईमध्ये घालून हलके आपल्याला ते भाजून घ्यायचे आहेत अगदी मीडियम फ्लेमवर आपल्याला एक चार ते पाच मिनटं हे हलके असे भाजून घ्यायचेत ओट्स जेव्हा आपण हे भाजून घेतो त्यानंतर हे सात ते आठ दिवस आपण फ्रीजमध्ये ठेवले तर जेव्हा हवे तेव्हा काढून त्याची ते रेसिपी ही बनवू शकतो या ठिकाणी थोडे हलके थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे ओट्स घालून घेऊया आणि याची आपल्याला एक फाईन पावडर बनवून घ्यायची आहे याप्रमाणे ही छान बारीक झाल्यानंतर याला आपण आता एका दुसऱ्या बाउलमध्ये शिफ्ट करूया एक दोन जेवढे पराठे आपल्याला बनवायचे तेवढं पीठ आपण हे घेतलं आहे आणि सोबतच यामध्ये एक चमचा इतकं आपल्याला जिरं घालून घ्यायचं एक चमचा इतका ओवा सोबतच आपल्याला मिरेपूड ही अर्धा चमचा इतकी यात घालायची आहे आणि त्यानंतर चवीनुसार आपण यामध्ये मीठ हे घालून घेणार आहोत सोबतच आपल्याला थोडीशी हळद यामध्ये घालायची आहे यातच आपण बारीक कट करून घेतलेली सिमला मिरची ही घालूया ज्याही भाज्या आपण या पराठ्यामध्ये घालणार आहोत त्या एकदम बारीक चिरून घ्यायच्या म्हणजे पराठा व्यवस्थित असा लाटता येईल सोबतच किसून घेतलेला गाजर थोडीशी हिरवी मिरची आणि थोडासा किसून घेतलेली पत्तागोबी आणि कट करून घेतलेला पालक हा आपण यात घालूया आवडीनुसार तुम्ही वेगवेगळ्या भाज्यासुद्धा यात वापरू शकता आणि त्यानंतर आपण हलकं असं गरम पाणी करायचं आणि त्या पाण्याने आपण हे पीठ मळून घेणार आहोत थोडेसे हलक्या गरम पाण्याने जेव्हा आपण हे पीठ मळतो तेव्हा ते व्यवस्थित ते असं छान एकसारखं मळल्या जातं आणि याप्रमाणे हे पीठ आता मळून आपलं तयार आहे आता पराठा लाटण्यासाठी आपण एक उंडा थोडंसं त्याला पीठ लावून घ्यायचं आणि तो पोलपाट्यावर याप्रमाणे लाटून घेऊ सगळ्या साईडने एकसारखा आपण हा लाटून घेतला आहे एकदम गोल आपल्याला पराठा पाहिजे असेल तर याप्रमाणे एखादं झाकण घ्यायचं आणि त्याने आपण हा कट करून घेऊया म्हणजे आपल्याला एकदम गोल असा पराठा या ठिकाणी मिळेल तसाही हा भाजला तरी व्यवस्थित भाजला जातो आणि जे कट करून घेतलेले साईडचे काठ आहे ते काढून घ्यायचे आणि दुसरा पराठा लाटताना त्यामध्ये आपण हे वापरणार आहोत तवासुद्धा गरम झाला आहे आणि त्यावर हा पराठा घालून घ्यायचा एक साईड हलकी भाजल्यानंतर दुसऱ्या साईडने आपण उलटण्याच्या सहाय्याने याला उलटून घेऊया आणि त्यानंतर थोडंसं आपण याला तूप हे लावून घेणार आहोत हे खर्च बनवलेलं गावरान तूप आहे ते अगदी आपण थोडंसं याला लावायचं त्यामुळे पराठा सगळ्या साईडनी सॉफ्ट असा बनेल दुसऱ्या साईडनी थोडंसं तूप लावून हा पराठा आपण एक सारखा आता सगळ्या साईडने भाजून घ्यायचं आहे सगळ्या साईडने एकदम व्यवस्थित असा भाजून हा पराठा आपला या ठिकाणी बनवून तयार आहे हा पराठा तुम्ही दह्यासोबत सुद्धा खाऊ शकता आजची रेसिपी कशी वाटली ती मला कमेंट कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका सोबतच चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया अशाच नवी, आणि हेल्दी रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद